संपूर्ण भारत देशासह महाराष्ट्र राज्यामध्ये देखील लंपी या आजाराने थैमान मांडले होते. आता हा आजार आटोक्यात आला असे वाटत असतानाच गोंदिया जिल्ह्यातील चिखली या गावामध्ये 3 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील वर्षी संपूर्ण राज्यभरामध्ये जनावरांवर लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. मोठ्या प्रमाणावर जनावरे देखील दगावली होती. लंपी आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांचे लसीकरण करण्यात आले. मात्र लंपी आजार आटोक्यात आला असे वाटत असतानाच आता ग्रामीण भागामध्ये या आजाराने पुन्हा डोकेवर काढायला सुरुवात केली आहे. असाच एक प्रकार गोंदिया जिल्ह्यातील सडकरजुनी तालुक्यातील चिखली परिसरामध्ये घडलेला आहे. विशेष म्हणजे हा भाग नवेगाव आणि नागझिरा या व्याघ्र प्रकल्पामध्ये मोडतो. त्यामुळे पाळीव प्राण्यांपासून जंगली प्राण्यांना देखील याचा आजार होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यायला पाहिजे असे आवाहन करण्यात येत आहे. सदर शेतकऱ्यांनी आपल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कोणताही संपर्क साधलेला नाही. आता मी माहिती काढली असता त्यांनी खाजगी प्रॅक्टिशनरकडून आपली ट्रीटमेंट करून घेतलेली आहे. आपल्या संपूर्ण कार्यक्षेत्रात लसीकरण करण्यात आलेले आहे. तसेच जे आता नवीन जन्मलेली वासरे आहेत त्यांनासुद्धा आपला लसीकरण कार्यक्रम चालू आहे. तरी शेतकऱ्यांनी गोचिळ गोमाशा निर्मूलनाकरता आपल्या जनावरांची निगा राखावी व त्यांना रेग्युलर त्यांची डिवर्मिंग करून घ्यावी व तसेच गोठा स्वच्छ ठेवावा जेणेकरून गोचिळ गोमाशाचे निर्मूलन करण्यास मदत होईल. माझ्याकडे जे 4 जनावरं आहेत त्या चार जनावरांपैकी एक जनावर लंपी ह्या रोगाने मरण पावला तर मला शासनाने काहीतरी मदत करावी अशी मी शासनाद्वारे विनंती करीत आहो. देवेंद्र रहांगडाले, ABP माझा, गोंदिया. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.